सातारा जिल्ह्यातील मानतालुक येथील बरकंदी नावाच्या गावातला एक ट्रक चालक मालक होते. कंटेनर ट्रक होता त्यांचा, 10 साठी ट्रक कर्जानं घेतलेला होता आणि तो ट्रक चालवित ते स्वतः मालक मुंबईवरून पुण्याला येत होते. आणि मग येत असताना समोरून विरुद्ध लेननी एक दुसरा कंटेनर आली येत होता विरुद्ध दिशेनं. त्यानं त्याचा टायर होता आणि त्यानं त्याची लेन सोडून ह्या लेनवर आला आणि ह्याच्या लेनवर समोरून धडक दिली. त्यामुळं त्या कंटेनर ट्रकचे चालक मालक असलेले संजय सारण पवार राहणार परकंदी तालुका मान हे जागीच बाहेर झाले. त्यावेळेस त्यांचं वय 42 वर्ष होतं आणि त्याच्या त्याच्या नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्याचे वारस असलेले पत्नी विधवा पत्नी 3 मुलं आणि त्याची आई विधवा आई अशा 5 जणांतर्फे हा नुकसान भरपाईचा क्लेम सातारा कोर्टात दाखल केलेला होता. सदर क्लेमच्या कामात उत्पन्नाचा पुरावा म्हणून सदर संजय यांनी ट्रक कंटेनरचं जे कर्ज काढलेलं होतं त्याच्या परतफेडीपोटी महिन्याला 35,000 रुपयाचा हप्ता जमा केलेला होता. त्याचे सर्व कागदपत्र बँकेचे कोर्टात दाखल केले आणि ट्रक RTOचे सर्व कागदपत्र दाखल केले. त्या तेवढ्या कागदपत्रावरून सदर कामी कोर्टाने आमचा एकूण मागणी होती 1,44,00,000 त्यापैकी मेहरबान कोर्टानं 81,00,000 आणि 60% व्याज 7% व्याज असे एकूण 1,15,00,000 नुकसान भरपाई सदर वारसांना मंजूर केलेली आहे. सातारा जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात ट्रक मालकाच्या केसमार्फत हा आजपर्यंतची सर्वोच्च भरपाई ठरलेली आहे.